एक गृहस्थ सकाळी सकाळीच आपल्या बायकोवर अत्यंत क्षुल्लक अशा कारणास्तव रागावला. अगदी तोंडातून एक शब्दही न काढता तो घरात वावरत होता. दुपारचं जेवणसुद्धा त्यानं मिटल्या तोंडानं घेतलं. दिवस अशा तऱ्हेने सरला. संध्याकाळ झाली नव्हे, रात्रही झाली आणि चुपचाप जेवून तो झोपायच्या खोलीत गेला व दिवाणं लावता अंथरुणावर आडवं झाला. राग असो वा लोभ असो, तो मर्यादेनंच शोभून दिसतो. सुंदर दिसणारं बाळशीदार शरीरसुद्धा अति बाळशीदार झालं की बेडप दिसू लागतं. ह्यांचं वागणंसुद्धा असंच मर्यादा सोडून नाही का? भांडणाचं कारण ते क्षुल्लक आणि त्याकरिता त्यांनी दिवसभर रागून राहावं ते काही नाही. यांच्या रागावर काहीतरी औषध शोधून काढलंच पाहिजे असा विचार करून त्या गृहस्थाच्या चतुर बायकोने एक मेणबत्ती पेटवली आणि ज्या खोलीत तो झोपला होता त्या खोलीचा कानाकोपरा ती त्या मेणबत्तीच्या प्रकाशात धुंडाळू लागली. बराच वेळ गेला तरी आपल्या बायकोचं धुंडाळणं संपत नाहीसे पाहून उत्कंठेपोटी तोंड उघडून अखेर त्या गृहस्थानं तिला विचारलं, काय ग, काय शोधते आहेस? यावर ती म्हणाली, सकाळपासून तुमची वाचा कुठे गडप झाली ती शोधत आहे. पण अखेर ती सापडली. तिच्या या अनपेक्षित पण चातुर्यपूर्ण उत्तरानं त्या गृहस्थाला एकदम हसू फुटलं व बायकोवरचा त्याचा राग कुठल्या कुठे निघून गेला. तात्पर्य, राग जास्त दिवस लपवता येत नाही. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.